हॅलो रे, मी पीवी थोडाफार आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। तर तुमच्या सगळ्यापर्यंत न्यूज पोहोचली असेल, फार्मसी ऑफिसरची जी एक्झामची डेट आहे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती झाली असेल, 18 जूनला दुपारी आपली एक्झाम स्टार्ट होणार आहे 12:30 वाजता। 1.5 तासाचा हा पेपर असणार आहे। पहिल्या शिफ्टमध्ये 18 जूनला एक्झाम स्टार्ट होईल, 12:30 वाजता एक्झाम स्टार्ट होईल आणि 2 वाजता तुमचा पहिल्या शिफ्टचा पेपर संपेल। त्याच्यानंतर 4 वाजता सेकंड शिफ्ट चालू होईल आणि तिचा पेपर 5:30 संपेल। अशा एकाच दिवशी 2 शिफ्टमध्ये आपल्या फार्मसी ऑफिसरच्या एक्झाम्स होतील आणि 2 शिफ्टमध्ये एक्झाम जर झाल्या म्हणजे होणारच आहेत, तर त्याच्यामध्ये तुमचं नॉर्मलायझेशन इथे लागू असणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं, एक्झामचा जो टाईम असणार आहे तो 1.5 तास आहे। 1.5 तासामध्ये तुम्हाला 100 प्रश्न हे सॉल्व करायचे आहेत। आणखीन हॉल तिकीट फार्मसी ऑफिसरची स्टाफ नर्स आणि आणखीन काही 1-2 पोस्ट आहेत, त्यांचे हॉल तिकीट आलेले नाहीत। हॉल तिकीट आल्यानंतर आणखीन डिटेलमध्ये आपल्याला समजेल की त्याच्यामध्ये निगेटिव्ह सिस्टीम आहे किंवा निगेटिव्ह सिस्टीम नाही। पण जेवढी आता सध्या माहिती मला भेटते किंवा बाकीच्या पोस्टच्या हॉल तिकीटवरून, तर कदाचित निगेटिव्ह सिस्टीम ह्याच्यामध्ये नसावी। पण आणखीन तसं काही पोक्त सबूत नाही, आपल्याकडे काही प्रूफ नाही आहे। हॉल तिकीट आपल्या जेव्हा रिलीज होतील तेव्हा त्याच्यावरती बाकीचे डिटेल असतील, तर कदाचित त्याच्यामध्ये निगेटिव्ह सिस्टीम नसेलसुद्धा। तर लक्षात आलं असेल, 1.5 तास आपल्याकडे आहे, 90 मिनटं आपल्याकडे आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 100 प्रश्न सॉल्व करायचे आहेत। फार्मसी ऑफिसरची पुन्हा एकदा डेट सांगेल मी, 18 जूनला एक्झाम स्टार्ट होईल 2 शिफ्टमध्ये। दुपारी 12:30 वाजता पहिला पेपर आणि नंतर इव्हिनिंगची शिफ्ट आहे ती असणार आहे 4 वाजता। तर सध्या माझ्या हातामध्ये हा जुना पेपर आहे जो की 2015 साली झाला होता, MPSC फार्मसीची अंडर एक्झाम झाली होती DMARE ची। ह्याच्यामध्ये 25 प्रश्न हे फार्मसीवरती होते आणि 25 प्रश्न हे GS GK बाकीच्या टॉपिकवरती होते। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फार्मसीचे जे 25 प्रश्न आहेत कुठल्या टॉपिकवरती विचारलेले आहेत त्याचं ॲनालिसिस मी सकाळी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलेलंच आहे। कालच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी फार्मसीचे जे प्रश्न विचारलेले आहेत तर ते नेमके त्याचे क्वेश्चन आन्सर तुम्हाला सांगेल, कुठल्या टॉपिकवरती कसे प्रश्न विचारले, प्रश्नाचा हार्डनेस कसा आहे आणि कसे प्रश्न हे कुठल्या टॉपिकवरती फ्रेम झालेले आहेत ते तुम्हाला एक बेसिक आयडिया करून जाईल की अभ्यास करत असताना की मागच्या वेळेस कसे प्रश्न हे विचारले गेले होते। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण DMARE ची जी 2015 ची प्रश्नपत्रिका आहे त्याच्यामधील फार्मसीचे जे सगळे प्रश्न म्हणजे जे एवढे 25 प्रश्न विचारले होते तर ते 25 प्रश्न डिस्कस करणार आहोत। मागचे जेही आपण टेस्ट सिरीजचे व्हिडिओ केले होते त्याच्यामध्ये मी तुम्हाला आपलं हे जे पुस्तक आहे औषध निर्माण अधिकारी, तर या पुस्तकातनं मी तुम्हाला 4 ते 5 प्रश्नपत्रिका आतापर्यंत जेवढ्या प्रश्नपत्रिका झाल्यात आरोग्य विभागाच्या तर त्या सॉल्व्ह करून दाखवलेल्या आहेत। ते व्हिडिओ जर बघितले असतील ते नक्की बघा, त्याच्यामध्ये महत्त्वाचे जेही पॉईंट आहे मी ते कवर केलेले आहेत। त्यासोबत तुमच्याकडे जर हे दुसरं पुस्तक असेल 5500 तर याच्यामधील पहिले जे 60 ते 62 पेजेस आहेत तर ते करणं खूप गरजेचं आहे। दोन्ही पुस्तकापैकी कुठलं जरी तुमच्याकडे पुस्तक असेल सगळं सॉल्व्ह करणं खूप गरजेचं आहे। एक्झामच्या दृष्टिकोनातून जेही महत्त्वाचे MCQ आहेत तर ते सगळ्या MCQची प्रॅक्टिस तुम्हाला या दोन्ही बुकमधनं होणार आहे। तर दोन्ही पुस्तकं जर असतील तर बेटर अँड गुड, नसेल तर कुठलंही एक पुस्तक तुमच्याकडे जर असेल तर व्यवस्थित त्यातल्या आरोग्य विभागाच्या जिल्हा परिषदेच्या प्रश्नपत्रिका, स्टेट गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटच्या प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करायला जर वेळ भेटला तर त्या नेक्स्ट तुम्ही सॉल्व्ह करू शकता। पण पहिल्यांदा या पुस्तकातील जिल्हा परिषद आणि आरोग्य विभागाच्या ज्याही प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत तर त्या सॉल्व्ह करणं खूप गरजेचं आहे, त्या नक्कीच तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये महत्त्वाच्या ठरतील। तर चालू करूयाच्या प्रश्नपत्रिकेला। तर अशा प्रकारची ही ओरिजिनल प्रश्नपत्रिका आहे, 2015 हा पेपर झालेला होता आणि इथून तुम्हाला जे GK चे प्रश्न असतील ॲप्टिट्यूड रिझनिंग, GS GK होतं याच्यामध्ये ॲप्टिट्यूड रिझनिंग, तर हे प्रश्न दिसत असतील। आणि नेक्स्ट जो सेक्शन असणार आहे तर तो इथून इथे स्टार्ट होतो ज्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक कोर्स क्वालिफिकेशन कोर्स म्हणजे आपले फार्मसीचे प्रश्न इथे दिसत असतील। तर पहिला प्रश्न आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज यूज्ड फॉर द डिटेक्शन ऑफ द पायरोजन इन अ पॅरेंटल फार्मास्युटिक्सचा प्रश्न आहे। बी नंबरचा ऑप्शन इथं करेक्ट आहे, लाल टेस्ट। त्याच्यानंतर आयडेंटिफाय द फार्मास्युटिकल ॲडजुवंट ऑप्टेन फ्रॉम द मराईन सोर्स, कोकोनसचा प्रश्न आहे, मराईन सोर्स विचारला आहे। अल्गे त्याचा करेक्ट आन्सर आहे आणि अल्गेमध्ये केमिकल कॉन्स्टिट्युएंट असतो अल्जेनिक ॲसिड, इथं ए नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे। त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न, बायोलॉजिकल इंडिकेटर यूज्ड फॉर द व्हॅलिडेशन ऑफ द मॉइस्ट हीट स्टरलायझेशन, मॉइस्ट हीट स्टरलायझेशनमध्ये कुठला व्हॅलिडेटिंग एजंट यूज करतो आपण, फार्मास्युटिकचा प्रश्न आहे, स्टरलायझेशन या टॉपिकवरती प्रश्न आहे आणि इथं ऑप्शन करेक्ट आहे, बॅसिलस थर्मोफिलस। इथं थोडंसं तुम्हाला शॉर्टकट देतो मी, इथं मॉइस्ट आणि इथं थर्मोफिलसमध्ये MOMO आहे, थोडंसं तुम्ही ते टिकने लक्षात ठेवू शकता। त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न, फिटी आर प्रेझेंट इन
वन ऑफ द फॉलोइंग प्लांट मटेरियल आयडेंटिफाइड द सेम. फार्माकोगनोसिसचा प्रश्न आहे, फिट्टी कशामध्ये प्रेझेंट असतं, तर फनेल सॉफमध्ये सी नंबरचा ऑप्शन इथे करेक्ट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न, नेम द सेक्विस्टोरपेट्युअल कॉन्स्टिट्युएंट प्रेझेंट इन द प्लांट. कोगनोसिसचा प्रश्न आहे, याच्यामध्ये जवळपास 9 ते 10 प्रश्न आहे कोगनोसिसवरती विचारले होते, मी तुम्हाला सकाळी सांगितलं. करेक्ट आन्सर आहे तर जिंजिब्रे ऑप्शन डी. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न, आयडेंटिफाय द ड्रग विच इज लाईकली कॅन्डिडेट फॉर द ड्रग ड्रग इंटरॅक्शन बिकॉज ऑफ द हाय प्रोटीन बाइंडिंग. कोलोजीचा प्रश्न आहे, सी नंबर ॲस्पिरिन इथं ॲन्सर करेक्ट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न, सोब्लुलायझेशन ऑफ द पोरली सोल्युबल ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट कॅन बी अफोर्डेड बाय द ॲडिशन ऑफ द डायटेड सर्फॅक्टन. फार्मास्युटिकचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा 33 नंबरचा, आयडेंटिफाय द फायटोकॉन्स्टिट्युएंट विथ अ स्ट्रॉंग ॲनाल्जेसिक ॲक्टिव्हिटी. कोकोनसचा प्रश्न आहे, डी नंबर मॉर्फिन करेक्ट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न, ज्युरिसप्रुडन्सचा लेबलिंग द रिक्वायरमेंट फॉर द ऑप्थेल्मिक प्रोडक्ट आर कवर्ड बाय विच ऑफ द फॉलोइंग शेड्यूल ऑफ द ड्रग अँड कॉस्मेटिक. ऑप्थेल्मिक सी नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे, शेड्यूल FF. त्याच्यानंतर नेम द बायोलॉजिकल सोर्स ऑफ द प्लांट मटेरियल कॉल्ड स्टार अनाईस. कोकोनोसिसचा प्रश्न आहे, सी नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे, इलिसियम फेरम. नेक्स्ट नंबरचा प्रश्न बघा, फिजिओलॉजिकल नॉर्मल लिमिट फॉर द WBC इन द ब्लड. ॲनॅटॉमी फिजिओलॉजीचा प्रश्न आहे, 7000 per microliter ऑफ द ब्लड, ए नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा, सिलेक्ट द फार्मास्युटिकल ॲडजुवंट यूज्ड ॲज अ बाइंडिंग एजंट फॉर द टॅबलेट. सुटिकचा प्रश्न आहे टॅबलेट टॉपिकवरचा, गौरगम ए नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. 38 नंबरचा प्रश्न, नेम द कार्डिओटोनिक कॉन्स्टिट्युएंट ऑप्टेंड फ्रॉम द डिजिटॅलिस लॅनांडा. कोकोनोसिसचा प्रश्न आहे, डिजिटॅलिसमध्ये डिजॉक्जिन असतं, डी नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. सुटिकचा प्रश्न आहे नेक्स्ट, कोल्ड क्रीम कम्स अंडर द कॅटेगरी ऑफ विच ऑफ द फॉलोइंग. WBO आणि इथं व्हॅनिशिंग क्रीम असेल तर OBW इथं, डी नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. त्याच्यानंतर लेंटे इन्सुलिन ॲडमिनिस्टर फ्रॉम विच ऑफ द फॉलोइंग रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, सबक्युटेनियस. हे प्रश्न रिपीट झाले आहेत मागच्या प्रश्नपत्रिकेत आपण सॉल्व्ह केलेले आहे. त्याच्यानंतर ॲनाफॅलेटिक शॉक रिझल्ट इन द फॉलोइंग फिजिओलॉजिकल रिस्पॉन्स, बी नंबर स्पाझम ऑफ द स्मूथ मसल ब्रॉन्क्युल्स. त्याच्यानंतर 42 नंबर, विच ऑफ द फॉलोइंग प्रॉपर्टीज ऑफ द ग्रॅन्युल्स कॅन बी टेस्टेड बाय द फॉलोइंग टेस्ट, अँगल ऑफ रिपोज. सुटिकचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर एंट्री कोटेड ओरल डोज फ्रॉम रिलीज द ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इंग्रेडिएंट, हा प्रश्नसुद्धा आपण मागच्या 4 प्रश्नपत्रिकेत रिपीट झालेला आहे. स्मॉल इंटेस्टाईन बी नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न, द फॉलोइंग इज रिकमेंडेड ॲज वन ऑफ द ड्रग टू कंट्रोल द हायपरटेन्शन, सी इनाप्रिल. कोलोजीचा प्रश्न आहे, सिस्टेमिक ॲसिडोसिस इज द कंडिशन कॉज्ड ड्यू टू विच ऑफ द फॉलोइंग, हायपर कॅलेमिया, बी नंबर कोलोजीचा प्रश्न आहे. नेम ऑफ द केमिकल टेस्ट यूज्ड टू डिटेक्शन ऑफ द कॅफिन. कोगनोसिसचा प्रश्न आहे, म्युरॉक्साइड. 47 नंबरचा प्रश्न, चूज द फार्मास्युटिकल ॲडजुवंट यूज्ड फॉर द टॉपिकल जेल. फार्मास्युटिकचा प्रश्न आहे, कार्बोकॉल, सी नंबर. नेक्स्ट प्रश्न, आयडेंटिफाय द करेक्ट ऑप्शन फॉर द एन्झाइम ऑप्टेन फ्रॉम द प्लांट सोर्स. कोकोनोसी, ए नंबर ब्रोमिलिन करेक्ट आहे. त्याच्यानंतर सुटिकचा प्रश्न, टाईप 1 ग्लास ॲम्फुल्स आर फॅब्रिकेटेड बाय युझिंग बोरोसिलिकेट, ज्याला टाईप 1 ग्लास म्हणतात लक्षात ठेवा, डी नंबर करेक्ट आहे. शेवटचा प्रश्न 50 नंबरचा, सिलेक्ट द ड्रग कॉमनली यूज फॉर द प्रिव्हेंट द क्लॉट ऑफ द ब्लड, डी नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे, वारफेरिन. वारफेरिन हे ओरल अँटीकोअगुलेंट आहे, एक लक्षात ठेवा. असे 50 प्रश्न होते जे की या प्रश्नपत्रिकेत तुम्हाला जुन्या बघायला भेटले. आताच्या प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न थोडासा वेगळा असणार आहे, ज्याच्यामध्ये 60-40 पॅटर्न इथं असण्याची संभवता आहे, कारण आरोग्य विभागाचा पूर्ण पॅटर्न त्याच्यामध्ये कॉपी केलेला आहे सिलेबससहित. त्याच्यामुळे 60-40 पॅटर्न हा नवीन आपल्या फार्मसी एक्झाममध्ये असू शकतो. तर अशी होती एकंदरीत प्रश्नपत्रिका. यावरून तुम्हाला एक अंदाज आला असेल की कसे प्रश्न हे मागच्या एक्झाममध्ये विचारले गेले होते आणि प्रश्न कशा प्रकारचे हार्ड होते. तर येणारा पेपरसुद्धा अशाच प्रकारचा असू शकतो मॉडरेट, त्याच्यामुळे शेवटच्या 5 ते 6 दिवसामध्ये रिव्हिजन होणं खूप गरजेचं आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न होते तुमच्या एकंदरीत लक्षात आलं असेल. यातले बरेच असे प्रश्न आहेत की जे मागची आपण टेस्ट सिरीज केली होती आरोग्य विभागाचे आणि जिल्हा परिषदेचे, तर त्या प्रश्नपत्रिकेमधनं यामध्ये रिपीट झालेले आहेत. तुमचा इन्सुलिन असेल किंवा बाकीचे काही प्रश्न असतील, त्यासोबत मी तुम्हाला वेळोवेळी सांगितलं होतं की इन्सुलिनवरती नोट मेकिंग करा, शेड्यूलवरती नोट मेकिंग करा, व्हिटॅमिनवरती नोट मेकिंग करा, बाकीचे जेही पूर्ण
टॉपिकवर केले असतील, मी प्रश्न सॉल्व करत असत आहे, तर ते सगळे एक्झामच्या दृष्टिकोनातून टॉपिक हे महत्त्वाचे आहे. एक्झामवरती या टॉपिकवरती नक्की तुम्हाला प्रश्न दिसतील. या जर एक्झाममध्ये प्रश्न विचारले नाही तर नक्कीच आरोग्य विभाग असेल, तुमच्या जिल्हा परिषद असेल, आत्तापर्यंत जेवढंही माझं ॲनालिसिस आहे प्रश्नपत्रिका ॲनालिस करण्याचं, तर त्याच्यावरनं ह्या तुम्हाला गोष्टी मी सजेस्ट करतो आहे. जेवढे टॉपिक आपण त्या 5 ते 6 व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले आहेत, सब टॉपिक असतील, तर ते खूप करणं गरजेचं आहे. हे समजा दृष्टिकोनातून ते खूप महत्त्वाचे आपल्यासाठी ठरणार आहे. तर शेवटचे 5 ते 6 दिवस आपल्या हातामध्ये आहेत, याच्यामध्ये रोज क्लासिफिकेशन करणं खूप गरजेचं आहे. जेही क्लासिफिकेशन तुम्हाला सिलेबस कॉपीमध्ये मेन्शन केलेले असतील, पहिले ते क्लासिफिकेशन करणं गरजेचं आहे. कॉलॉजीमध्ये जेंट्रोकॉलॉजी करा, त्याच्यानंतर ज्युरिसप्रुडन्समध्ये महत्त्वाचे अमेंडमेंट्स असतील, महत्त्वाचे ॲक्ट्स असतील तुमचे ज्युरिसप्रुडन्सचे, ते करणं गरजेचं आहे. कोग्नोसीमध्ये टॉपिकमध्ये जरी विचारला नाही तरी महत्त्वाचे काही युजेस असतील, ड्रगचे काही सिनॉनिम असतील, ते करणं गरजेचं आहे. बायोकेमिस्ट्रीमध्ये तुमचं कार्बोहायड्रेट, प्रोटीन, एन्झाईम हे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत. त्याच्यानंतर ॲनॅटॉमी फिजिओलॉजीमध्ये ज्या बॉडीच्या सिस्टीम आहे, तुमचं हार्ट आहे, किडनी आहे, ब्रेन आहे, तुमचे पिट्युटरी ग्लँडचे हार्मोन आहेत, तर हे टॉपिक महत्त्वाचे आहेत. अशा प्रकारचे जेही महत्त्वाचे टॉपिक आहेत हे समजून दृष्टिकोनातून ते पहिले कवर करा. व्हिटॅमिनसुद्धा खूप जनरल टॉपिक आणि खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, तोपसुद्धा एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे, त्याच्यावरतीसुद्धा प्रश्न हे बनवू शकतात. तर हे सुद्धा एक महत्त्वाचे अपडेट, अशा प्रकारचे प्रश्न हे मागच्या DMER मध्ये विचारले गेले होते. व्यवस्थित आता 7 ते 8 दिवस आपल्या हातामध्ये आहेत. व्यवस्थित जर वेळेचं जर नियोजन केलं, व्यवस्थित जर प्लॅनिंग केली, तर नक्कीच या 7 ते 8 दिवसामध्ये तुमचं बरंच रिव्हिजन होईल. बरेच टॉपिक, बरेच सब्जेक्टला तुम्ही टच करू शकता, जर व्यवस्थित वेळेचं जर तुम्ही नियोजन केलं तर. तर हे सुद्धा एक महत्त्वाचे अपडेट, अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी तुम्ही मला टेलिग्रामवरती इथे जॉईन करू शकता. महत्त्वाचा जोही कंटेंट असेल एक्झामविषयी तो मी तुम्हाला या चॅनलवरती अपडेट करत असतो. तर एक्झाम संदर्भात आणखी काही महत्त्वाचे अपडेट आली तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुमच्याशी शेअर करेल. तर आजच्या फक्त एवढंच, भेटूया काही पुढच्या महत्त्वाच्या अपडेट शकतो. काळजी घ्या. जय हिंद, वंदे मातरम.